हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक अगेन दीप स्टडी. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हिज फर्स्ट फ्लाईटचं वर्कशॉप, ज्याच्या अगोदर आपण लेक्चर ॲड केला आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन बघून घ्या, लिंक पण दिली डिस्क्रिप्शनमध्ये. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामरचे काही पाठ आपण ॲड केले गेले आहेत, ते डिग्री वगैरे चेंज टेन्स ते विस्तृतपणे बघून घ्या आणि वर्कशॉप प्रॉपरपणे लिहून घ्या. तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते मी एक्सप्लेन करणार आहे, ठीक आहे. कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट, ही जी असते विद्यार्थी मित्रांनो, ती आपल्याला पॅसेजमधून लिहायची असते, ठीक आहे. द सिगल वॉज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज इज, त्याच पॅसेजमधून आपण लिहू शकतो, कारण जो आपला पॅसेज दिला जातो एक्झाममध्ये त्या थ्रू आपण ते लिहू शकतो. तरीपर्यंत मी तुम्हाला लिहून दिलं आणि अंडरलाईन करून दिलेलं आहे की जे आपल्याला पॅसेजमधून लिहायचे, ठीक आहे. कारण काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपले रायटिंग स्किल आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, त्याची प्रॉपर प्रॅक्टिस होणं गरजेचे, ठीक आहे. जे वर्ड्स दिले आहेत ना आपल्याला, ते वर्ड्सचं मिनिंग दिलं आहे बघा, आणि त्याला आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असतो. फ्रेजेसमध्ये आपल्याला दिले असतात एक्झाममध्ये, ठीक आहे. डोज डायरेक्टमध्ये येतात ते किंवा पॅसेजच्या खाली पण येतात, आपण व्यवस्थितपणे समजून घ्या, ठीक आहे. पुढचं क्वेश्चन अतिशय महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. ज्यात आपले काही पॉईंट दिले आहेत आणि हिंट दिले, त्यावरून आपल्याला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स तयार करायचे असतात. ते आपल्या 10वीला येतात आणि 12वीलासुद्धा येतात, ठीक आहे. सुरुवात केली बघा त्यांनी, आहे मी सुरुवात करून दिली, मॅम आय कॅन आस्क सम क्वेश्चन्स रिलेटेड फ्रॉम युअर गोल, गोल्स रिलेटेड आहे. क्वेश्चन कसे असायला पाहिजे मग बघा, सुरुवात कशी केली, हाऊ यू थिंक दॅट टाईम युअर फॅमिली सपोर्ट यू इन दिस टास्क, फॅमिलीने तुला सपोर्ट तुम्हाला सपोर्ट केला का. म्हणजे हे जे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत, मिनिमम 10 ते 12 क्वेश्चन्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ते क्वेश्चन्स तुम्हाला तिथं एक्झाममध्ये 100% विचारले जातात, हा आपल्याला दिलेला जातो. ते क्वेश्चन्स मी दिले प्रॉपर तसं लिहून आपल्याला क्वेश्चन तयार करता आलं. त्यासाठी इम्पॉर्टंट काय, थोडंसं बेसिक स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर असताना ना मग तुम्हाला ग्रॅमॅटिकली ते सेंटेन्स वाक्यरचना ते जमते, ठीक आहे. पुढचं क्वेश्चन दिलं 6 नंबरचं, काही हिंट दिले तुम्हाला, लर्निंग बायसिकल चॅलेंज कॉन्फिडन्स रिस्क आणायचं डेअरिंग फिअर असं दिलं आहे ऑलरेडी, ठीक आहे. तर ही नोटबुक ऑलरेडी टीचरकडून चेक झालेली आहे. तर ह्या हिंटवरून, ह्या शब्दांवरून आपला डायरेक्ट एक पॅसेज तयार करायचा आहे. हिंटवरून आपल्याला काय
पैसेज आने तेल अपन प्रॉपर टाइटल पण द्यायचं आहे ठीक आहे तसं बघा याच्या वरून तुम्हाला दिलं माय फर्स्ट स्टेप माझी पहिली सुरुवात मग या हिंटच्या आधारे कशा प्रकारे शिकलो माय फर्स्ट स्टेप फॉर डुईंग समथिंग न्यू ऑर हार्ड फॉर माय गोल इन लाईफ असं तुम्हाला प्रॉपर मी लिहून दिलं आहे ठीक आहे ते लिहून दिल्यानंतर तुम्हाला ते काय करायचं व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे हे आपल्याला शब्द पेपरमध्ये येतात असते त्याच्यात काही वाद नाही फक्त थोडंसं हे जे ग्रॅमॅटिकल बेस मी दिलं आहे ना ते ग्रॅमॅटिकल बेस थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक बघायचं आहे त्या आधारे आपण हा पूर्ण व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे काही अडचण असल्यास मला विचारायचं आहे ठीक आहे कारण यासाठी ते जे मी तुम्हाला सुरुवातीला लेक्चर सांगितलं ते लेक्चर ॲड करून देईल त्याच्यावर तुम्ही बघून घ्या ते फक्त बघू नका तर प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केलं ना ग्रॅमॅटिकल बेस जो आहे तुमचा हा जो मी एवढा लिहून दिला आहे कोणता बायसिकलचं मग ते तुम्ही प्रॉपर लिहू शकता कारण तुमच्याकडे बेस असतो ना ऑलरेडी बेस असल्यावर सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर करू शकतो काही प्रॉब्लेम नाही आपल्याला त्याच्यात त्याच्यावर थोडंसं बेसकडे लक्ष द्या ठीक आहे ना अशा प्रकारे आपण प्रॉपर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे काही डाऊट असेल तर मला विचारा तसंच मी याच्या अगोदर 10वीचे सायन्स इंग्लिश जे सगळे ग्रॅमॅटिकल आणि लेक्चर अपलोड केले आहे तर बघून घ्या अडचण असल्यास मला कळवा ठीक आहे